हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत ना तर बघा मुलं गेलेली आहेत स्कूलला आहे मुलांचं मुलं गेलेली आहेत घरात कोणी नाही बघा मी एकटीच आहे आणि काय बोर व्हायला हो लागलेला आहे थोडस चला मला तुमच्यावर काहीतरी शेअर करावं तर बघा ऊन तर इतकं पडलेलं आहे थंडी खूप सुरू झालेली आहे पण दुपारचं खूप सारं ऊन पण असतं बघा तर तुम्हाला समोरच्या कॅमेरा दाखवते की बाहेरचं वातावरण वगैरे कसं झालेलं आहे ते दाखवलेलं आहे की वातावरण वगैरे आहे आणि गुरु वगैरे पण आलेले आहेत बघा आणि मुलं घरात नाहीत बोर ना मुलांची सुट्ट्या होत्या घरात होते खेळायचं लुडो खेळायचं तर मग एकदम मजा यायची बघा आता कस झालं की आता मुलं गेलेले आहेत स्कूलला खूप बोर होतंय बघा असं होतं एकंदरीत आणि एकदम बोर वगैरे झालेला आहे मला काय माहित कशाने आणि तसं सकाळच तर बघा इतकी थंडी पडते ना मुलं स्कूलला जातात बघा साडेसातला बस येते मुलं गेल्यानंतर माझं काम हेच असतं आपल्याला शूटिंग करणं एडिटिंग करणं वगैरे हे चालू असतं ते का त्याची मला आणखी पण कमेंट येते की ताई निओ भेटली का तर निओ आणखी पण भेटलेली नाहीये माहीत नाही आता ती येईल असं वाटत नाही आता अजिबातच कारण की बघा आता एक महिना होईल निओ गेलेली आहे तर निओची वाटी बघा आणखी पण आम्ही तशीच त्यामध्ये कॅटफूड आहे तसंच ठेवलेलं आहे की आशा होती की आणखी निओ येईल पण आता ते वाटी वगैरे सगळं त्यातलं जे काही कॅटफूड आहे ना ते टाकून द्यावं लागेल आमच्याकडे कॅटफूड बघा मी तीन किलो मागवलेला होता ॲमेझॉनवरून तसंच आहे आणि नेमकं ऑर्डर आली दोन दिवस आधी आणि नियोग गेली असं झालं तर ते कॅट फूड ना त्यांनी फ्रेंड आहे ना त्याच्या घरी पण कॅट आहे ते ते त्या कीचन मदें, कीचन मदें, तर त्यांना आम्ही देऊते कॅट फूड वगैरे कारण घरी ठेवण्यात काही पॉईंट नाही बघा त्यामुळे चला तर जायचं आहे किचनमध्ये आणि किचनमध्ये खूप सारं काम पडलेलं आहे मुलं गेल्यानंतर बघा राडा तसाच ठेवलेला असतो माझा भांडी वगैरे लावणं म्हणा सगळं जे काही गोष्टी असतात ना ते सगळं काही त्यामुळे आता चला मला हे सगळं काय आवरून घ्यावं चला तर मग मुलं गेल्यानंतर बघा माझं हे काम असतं पहिल्यांदा की जे काही भांडे लावलेले असतात ना रात्रीचे डिशवॉशरमध्ये ते डिशवॉशरची भांडी रात्री झालेली असतात एक तास लावते मी आणि त्याच्यानंतर हे पूर्ण वाळून वगैरे निघतात बघा डिशवॉशरमधून भांडी वगैरे आता मी लावत आहे भांडी वगैरे सगळे जे काय आहे ते कारण रात्री काय अशी जास्त भांडी नव्हती बघा थोडेच आहे डिशवॉशरमध्ये भांडी वगैरे तर सगळी भांडी मी लावून घेत आहे आणि आपल्या चॅनलवरती कोणते कोणते ब्लॉग बघायला आवडतील हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे बघा चालू आहे तर सगळी भांडी वगैरे लावणं माझ्या ॲक्च्युली डिश अशा तीन ड्रॉवर्स आहे तर मधल्या ड्रावरमध्ये वाट्या वगैरे असतात ना छोटी छोटी भांडी ते ठेवते आणि वरच्या एका जे ड्रावर आहे ना तिथे सगळे कटलरी असतात एकदम खाली जे आहे ना तिथे ताटं वगैरे जे मोठे पातील वगैरे असतात ना ते तशा पद्धतीने ठेवलेले असतात आणि खूप छान प्रकारे डिशवॉशरमध्ये भांडी वगैरे निघतात बघा तर डिशवॉशरवरती स्पेशल असा मी व्हिडिओ पण बनवलेला आहे जर कोणी बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघून घ्या तर बघा हे वरचा कटलरीचा जो ट्रे आहे ना ते तुम्हाला मी दाखवलेला आहे तो तशा पद्धतीने ट्रे आहे त्यामध्ये खूप छान प्रकारे स्पून गायण्या जे काय आपल्या पळे वगैरे असतात ना ते सगळं काय व्यवस्थित असं बसतं आणि खालच्या साईडला मोठा साईजचा कप्पा दिला आहे तिथे पातेले वगैरे असं प्रकारे मी ठेवते तर किचनचं टूर पण करायचं आहे लवकरच मी करेन त्यानंतर बघा डिशवॉशरचं जे सॉल्ट असतं ना ते सॉल्ट मला भरायचं आहे तीन चार पाच दिवस झालं ते संपलेलं आहे सॉल्ट ते सॉल्ट भरणं माझं झालं नाही तर आज भरावं आणि तुमच्यावर पण शेअर करावं की नेमकं डिशवॉशरचं सॉल्ट काय असतं आपल्या खाण्याचं सॉल्ट असतं का असं बरेच जणांचं क्वेश्चन्स येतं मनामध्ये तर हे खाण्याचं सॉल्ट नसून डिशवॉशरचं जे स्पेशल सॉल्ट मिळतं फॉर्च्यून कंपनीचं तेच कंपनीचं ते मी वापरते दोन तीन कंपनीचं मिळतं तर हे बघा दोन किलोचं पॅकेट आहे तर एकदम मी प दहा किलोचं पॅकेटचं मागून घेते आणि महिन्याला एक किलो असं लागतंच ते सॉल्ट आणि त्यामुळे सॉल्टमुळे काय होतं की भांडी खूप चकचकीत अशी निघतात शाईन निघतात आणि हार्ड वॉटर असेल तर तेवढं लावावंच लागतं आपल्याला सॉल्ट वगैरे तर बघा जो खालचा ट्रेन आहे ते पूर्ण मी काढलेला आहे आणि हिथलं जे आहे बघा सॉल्ट भरायचं ते निघता निघत होतं खूप असं जाम बसलेलं होतं काय माहिती आता मुलं पण नाही तर मला इतका प्रश्न पडलायला निघतंय ना शेवटी ते निघालेलं आहे बघा सॉल्टमुळं खूप जाम बसलेलं होतं तर बघा ग्लासने अशा पद्धतीने मी सॉल्ट भरून घेत आहे एक किलो पूर्ण भरते आणि राहिलेलं जे काही असताना पॅकेट ते पूर्ण मी एअरटाईट जे असताना त्याने मी भरून ठेवत असते तर बघा जवळ दाखवते सॉल्ट हे अशा पद्धतीने असतं तर हे सॉल्ट फक्त डिश वॉशरसाठी यूज करायचं असतं जरा आपण जसं जाडं मीठ असतं ना तशा टाईपमध्ये असतं जरा ते जाडं मीठ खडे असतात पण हे थोडं सांड की हे आहे एकदम बुकटी पण नाही आहे रवाळ टाईपमध्ये आहे बघा तर खाली सांडलेलं पण थोडंसं सांडतंच किती पण नाही म्हटलं तरी आणि त्यानंतर बघा एक किलो सॉल्ट ह्यामध्ये भरलेलं आहे मी त्यानंतर हे दाखवते बघा हे आहे ह्यामध्ये जे खरकटं वगैरे अडकतं ना ते काढून पूर्ण साफ करावं लागतं पण मला शक्यतो काढावं लागत नाही कारण ज्यावेळेस मी डिशवॉशर लावते ना त्यास पूर्ण क्लीन करूनच टाक ठेवते त्यामुळे मला ते साफ करायची गरज लागत नाही तर राहिलेलं एक किलो सॉल्ट मी असंच त्याले टाईटचं हे लावून मी आतमध्ये जिथले तिथे ठेवून घेणार आहे म्हणजे नेक्स्ट टाईम आपल्याला एक महिन्यानंतर यूज करता येईल ह्यासाठी त्यानंतर ड्रावर मी लावून घेतलेला आहे डिशवॉशर पण पूर्ण पॅक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा डिशवॉशरचं जे डिटर्जंट आहे ना ते पण संपलेलं होतं म्हटलं तर दुपारच्या कामी मुलं गेल्यानंतर बघा हे छोटी छोटी कामं असतात ना खूप सारे असतात वाटतं की आपल्याला बायकांना की काही कामं वगैरे नसतात पण दुपारच्या टायमाला खरंच सांगते जे छोटी कामं असतात ना हे फक्त दुपारच्या टायमालाच होतं सकाळी टिफिनची घाई असते संध्याकाळी नंतर वॉकिंगला जायचं संध्याकाळचं जेवण वगैरे असं खूप काय असतं मुलांचं होमवर्क घेणं वगैरे असतं त्यानंतर आपल्या स्वतःचं पण काही क्लास वगैरे असेल ते पण अटेंड करतो आपण त्यामुळं संध्याकाळच्या टायमाला होत नाही तर हे मुलं गेल्यानंतर घर शांत असतं आपल्याला बोर होतो त्यास मग हे छोटी छोटी कामं जे असतात ना ते मी करत असते तर जे काही डिशवॉशर डिटर्जंट आहे ना ते संपलेलं होतं ते पण मी ह्यामध्ये भरून घेतलेलं आहे तर बघा खायचा एक चमचा असतो ना तेवढंच पूर्ण भांड्यांना लागतो खूप स्वस्त तसं हे जे डिटर्जंट वगैरे बे बसतं बघा आणि मला खूप आवडलेला आहे डिशवॉशर आमचा त्यानंतर बघा जे भांडे डिशवॉशरमध्ये चालत नाही त्याचं जे भीमचं लिक्विड आहे ना ते लिक्विड मी अशा प्रकारे जे आपल्या शॅम्पूची बॉटल आहे ना लॉरियलची ती बॉटल मी हमेशा ठेवते बऱ्याचशा ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेला आहे की ह्याच बॉटलमधून मी भांडी धुत असताना घेते कसं डिशवॉशरची जी भांडी चालत नाही डिशवॉशरमध्ये ती भांडी मी हातानेच धुते कारण की त्याच्याशिवाय पर्याय हे बघा जर त्यामध्ये टाकलं तर ते खराब होतात म्हणून मी शक्यतो हाताने धुते आणि त्यासाठी लिक्विड वापरते त्यामुळे हे बघा लिक्विड हे अशा पद्धतीने आहे आणि ते मी ह्यामध्ये भरून घेते आणि व्यमचा शक्यतो घेते आणि राहिले लिक्विड हि तर ठेवून घेत आहे कारण की आता मला जे काही भांडी आहेत ना ते पण धुवायचे राहिले ते भांडी नंतरच धुईन मी तर बघा आता जिथे तिथे सगळं ठेवलं की आपला पसारा पण होत नाही ठेवून घेत असते मधलं थोडंफार माझं काम झालेलं आहे आणि एक पार्सल ते पण शेअर करा म्हणलं म्हणजे दोन पार्सल आलेले आहे तर एक दुसरं हर्बल एफ आहे पार्सल आणि अमेझॉन वरून आलेला आहे पार्सल बघा तर मी बजाजची इस्त्री ऑर्डर केलेली होती माझी जुनी जी इस्त्री आहे ना तीन ते चार वेळा मी रिपेअर केली पण ते साठसारखं बंदच पडते म्हणत चला कारण की माझ्या रोजचे जे ब्लॉक करते ते कुर्तीज वगैरे असत ना आणि मुलांचे जे कपडे असतात बघा ते मला प्रेस केल्याशिवाय मुलांना मी घालून देत नाही तसं मी पण घालत नाही बजनची ऑर्डर केलेली आहे बघा हे बघा अशा पद्धतीने आहे आणि तिचं जे काही असत ना माहिती वगैरे पूर्ण ह्या बुक मध्ये दिलेला आहे ते बघा नंतर तर तुम्हाला दाखवते एकंदरीत कशी मी इस्त्री मागवलेली आहे ती तर हे बघा अशा पद्धतीने इस्त्री मागवलेली आहे आणि खूप छान क्वालिटीची आहे मेन म्हणजे ही इस्त्री मागवताना मी एक गोष्ट लक्षात ठेवून इस्त्री मागवलेली होती ज्यावेळेस आपण कपडे प्रेस करतो ना कधी कधी बघा चिटकतात कपडे पटकन इस्त्रीला मी इस्त्री मागवलेली आहे बघा ते अजिबात कपड्याला चिटकत वगैरे नाही असं त्यावरती तर लिहिलेलं होतं आणि ते पण लिहिलेलं आहे टू लेअर नॉनस्टिक असं लिहिलेलं आहे म्हणजे दोन लेअर मध्ये तरी हे पटकणी नाही का कपडा ह्याला चिटकला जात नाही असं दिलेलं आहे बघा जर्मन टेक्नॉलॉजी मध्ये डिझाईन केलेला आहे ही हिस्त्री असं लिहिलेलं आहे आणि थोडीशी त्याचा जो बेस आहे ना हा ठीक आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे ते लिहिलेलं आहे तेच मला वाचून दाखवते मी तर आता हिस्त्री करायच्या आधी ना मी हे स्टिकर आहे ना ते काढून घेते तर चिपकवते म्हणजे कसं होतं इकडे तिकडे टाकलं ना ती बरोबर टाईस चिटकून राहतात निघता निघत नाही असं होतं चला तर हे इस्त्रीचं मी तुम्हाला सांगेन कशा पद्धतीने आहे आणि कशी वगैरे आहे ते तुम्हाला सगळं सांगेन मी बघा एवढी कपडे पडलेले आहेत माझी स्त्री करायची आणि एकदम साठवते ना एकदमच करते मी कपडे ह्यासाठी तर बघा खूप सारे कपडे पडलेले आहेत तर चला तर आता हे प्रेस करून घेऊयात आता पहिल्यांदा ह्या नवीन इस्त्रीचा अनुभव आहे बघा तर बघूया म्हटलं आता कसा आहे कारण आधीची इस्त्री मला अजिबात आवडत नव्हती पटकणी गरम होत नव्हती दोन ते तीन वेळा मी नीट करून पाणली म्हणलं होईल होईल पण काय होत नव्हती म्हटलं आता ते तशीच ठेवून टाकली आणि बजाजची घेतली आहे आधीची पण बजाजची होती पण माहीत नाही ते मॉडेल जरा फसवेगरे निघाले काय कोणा स्टॉक असं झालं तर बघा इथे कम्मत झाली त्याला मोड आहेत बघा रेऑनचं कापड कॉटनचं कापड आणि सिल्कचं कापड असे तीन चार प्रकारचे कापडाचे प्रकारचं मोड दिलेलं आहेत आणि मी रेयॉनच्या कपड्यावरती कॉटनचा कपडं प्रेस करत होते आणि किती वेळ मी प्रेस करते प्रेस होत नव्हते असं वाटलं ना मनाला अरे बापरे आता आपण फसलो ह्यात पण काय असं वाटलं पण नंतर कॉटनचं मला ऑप्शन दिसलं मग कॉटनचे ऑप्शन दिसले तर कॉटन सिलेक्ट केल्यानंतर मग खूप छान प्रकारे इस्त्री पण तापली आणि माझ्या मग मा कपड्यांची प्रेस व्यवस्थित झाली बघ कारण की जो लाल कलरचा टॉप आहे ना सुरुवातीचा तिथे तसंच झालं होतं पूर्ण कॉटन आहे आता हे जे आहे ना रेऑनचं आहे बघा कसं होतं की प्रत्येक कपड्याला का जे काही मोड आहे ना ते यूज केल्यानंतर इस्त्री चांगली होते हे मला पहिल्यांदा कळालं खरं कारण की आधीच तर एवढा खराब झालेली होती इस्त्री कोणत्याही मोडला टाकली तरी पण ती काही गरम होत नव्हती आणि मला कॉटनचा मोड खरं सांगते दिसलंच नाही त्यामुळे हे अशी गपलत झाली खूप वेळ मी प्रेस करत होती लाल कलरचा टॉप तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडंसं दाखवलं मी पण ते होत नव्हतं आणि खरं सांगते इस्त्री खूप म्हणजे खूप छान आहे क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे फक्त त्यामधलं एक मला गोष्ट आवडली आहे ते म्हणजे ज्यास आपण असं स्टँड करतो नाही इस्त्री पटकन स्टँड होत नाही बघा अशी पटकन पडायची पडते असं खूप व्यवस्थित अशी स्टँड होत नाही पण आधीची स्त्री व्यवस्थित स्टँड होत होती पण ही जास्त होत नाही बघा कशी पण ठेवलं पटकन अशी पडायची त्यामुळे मला भीती पटायची आणखी एकदा पडली खाली तर आणखी खराब होईल ह्यासाठी मग मी व्यवस्थित असं ठेवतो ते सारखं आणि बघा खूप छान प्रकारे इस्त्री होते जर कोणाला हवी असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला मी हे कम हे देईन म्हणजे लिंक देईन अमेझॉनची जास्तीत जास्त शॉपिंग बघा माझी अमेझॉनचीच असते तर इस्त्री पूर्ण कपड्यांची झालेली आहे तर जिथल्या तिथे ठेवून घेते बेडवर ठेवले की मुलं येतात स्कूलला पटकन लोळतात बघा असं होतं कधी कधी मग ते प्रेस केलेले कपडे आणखी विस्कटले जातात मग मग आज शक्यतो जे ते काम आहे ना पटकन के करते म्हणजे पसारा होत नाही मुलांकडून आणखी कसं आहे बोलून उपयोग नसतो कारण ते तसे पडतात बेडवर आणि मग त्याच्यानंतर हे असं तर झालं की मग आपली चूक असते आपण नाही ठेवलं की मग मुलांवर चिडचिड होते त्यामुळे घेतले तर ते पटकन ठेवून घेते आणि बघा कपड्यांचा व्यवस्थित असे मी कपडे पण ठेवलेले आहेत आणि खूप काही आणखी ऑर्डर मध्ये ऑर्गनाईज करण्यासाठी मला घ्यायचे आहे टूल्स तुमच्यावर नक्की शेअर करेन त्याच्यानंतर मुलं आलेले आहेत बघा आणि आता मस्तपैकी गावरान तडका अशी मी भेळ बनवणार आहे जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे साधी सिंपल अशी भेळ आणि भेळ बनवण्यासाठी बघा इथं मिडीयम साईजचा मी कांदा घेतलेला आहे तो बारीक चिरून घेत आहे त्यानंतर दोन टोमॅटो घेतले आहेत छोटे छोटे ते पण बारीक कट करून घेत आहे टोमॅ आता माझ्याकडे सांग सांगते तुम्हाला कोथिंबीर संपलेली आहे कोथिंबीर पण भेळमध्ये घातली ना खूप छान प्रकारे होते बघा तर आता खालच्या मधून मी मोठं ताट काढून घेत आहे कारण मला बनवायचे आहे भेळ पातल्यात बनवते ॲक्च्युली पण मोठं पातेला ॲक्च्युली धुवायला टाकलेलं आहे मला आता जवळी कुठे धोत बसायचं त्यामुळे तर आता हे दिवाळीचा राहिलेला चिवडा आहे बघा तो वाया न घालवता अशा पद्धतीने आपल्याला त्याचा मस्तपैकी भेळ बनवायची आहे तर पापडी मी तुम्हाला दाखवली आईने दिलेली होती आणि त्यानंतर बघा आपलं मीठ घातलेलं हे अगदी थोडंसं मीठ घालायचं आणि ह्यामध्ये बघ सिक्रेट तुम्हाला सांगते काळं तिकड घालायचं काळं तिकड घालून बघा एकदम मस्त जबरदस्त भेळ लागते त्यानंतर सगळं मिश्रण केल्यानंतर हे अशा पद्धतीने मिक्सअप मी सगळं काही करून घेत आहे आणि खरंच सांगते एकदम मस्त अशी भेळ होते बघा दिवाळीचा चिवडा राहिला की अशा पद्धतीने भेळ करून बघा साधी सिंपल अशी भेळ चला तर आता आम्ही तिघ जण मस्तपैकी भेळ खाऊन घेतो आणि तुम्ही पण एकदा नक्की अशी दिवाळीचा राहिल्या चिवड्याची भेळ करा भेळ वगैरे एकदम मस्त झाली बघा चिवड्याची भेळ एकदम मस्त अशी लागते काठीकडे तिकडे आणखी जास्त छान लागते भेळ तर आमच्या इकडे ऍक्च्युली लाल तिकडच घालतात पण माझ्या एका फ्रेंडने सांगितलं होतं का तिकडे एकदा घालून बघा खूप मस्त अशी भेळ लागते आणि मस्त अशी खमंग अशी भेळ झालेली होती चला तर मग आजचा हा ब्लॉग मी तेच थांबवते कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया मग आपण संदा नवीन ब्लॉग मध्ये तो पण तुम्ही सगळ्यांनी घ्या बाय